डीडी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पायल आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. कृषी विद्यापीठातील कृषी प्रदर्शनी बनली शोपीस. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप. थर्टी फर्स्ट निमित्त तगडी नाकाबंदी. दोन गावठी दारू अड्ड्यावर धाड, 42,000 माल जप्त. आलेगाव वन परिक्षेत्रात विहिरीत बुडून दोन नीलगाईंचा मृत्यू. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात सुरू असलेले राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन शोपीस बनले आहे. या कृषी प्रदर्शनीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येते. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी अॅग्रोटेक 2018 आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीचे कृषी प्रदर्शन शोपीस बनल्याची प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे. केवळ कृषी विद्यापीठाची पुस्तिकी प्रयोगाचे सादरीकरण तथा खानपानाकरिताच हे आयोजन करण्यात आल्याचे बोलले जाते. या महोत्सवाच्या कृषी ज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित व्याख्यानाला श्रोत्यांची अनुपस्थिती या प्रदर्शनीचे अपयश सांगत आहे. कृषी विद्यापीठ व शालेय विद्यार्थ्यांसह खानपानाचा आनंद घेऊन थकलेले नागरिक व्याख्यानाच्या मंडपाच्या विश्रांतीसाठी उपयोग करताना दिसून आले. बचत गटांच्या स्टॉलला भेट देणाऱ्यांची गर्दी अधिक आहे, परंतु कृषी तंत्रज्ञानाचे स्टॉल रिकामे पाहाव्यास मिळत आहे. या कृषी प्रदर्शनीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसते. यावर्षी कृषी प्रदर्शनीच्या स्टॉल विक्रीचा गोरखधंदा झाल्याचा आरोप होत आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून खिसे गरम करण्याचा प्रकार घडत असल्याची चर्चा स्टॉल धारकांमधून होत आहे. यासोबतच कृषी प्रदर्शनीत असुविधा दिसून आली. स्टॉल धारकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी प्रदर्शनीच्या आयोजनाची जबाबदारी खासगी स्वरूपात देण्यात आली, त्यामुळे येथे स्टॉलसह सर्वच वस्तू महागड्या विक्री होत होत्या. त्यामुळे अनेक स्टॉल रिकामे पडले होते. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितांना नजरअंदाज केल्याने ही प्रदर्शनी आपल्या उद्देशापासून भटकलेली दिसून आली. स्वराज्य भवन प्रांगणात सुरू असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप सामूहिक श्रद्धांजलीने करण्यात आला. 3 दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भारतात युवा शक्ती ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे युवा शक्ती जर सकारात्मक कार्यात जोडली तर हा भारत देश नक्कीच जागतिक सुपर पॉवर बनल्याशिवाय राहणार नाही. यासाठी युवकांनी देश कार्यासाठी पेटून उठले पाहिजे, असा सूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी संमेलनात रविवारी आयोजित युवक संमेलनात व्यक्त करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात अनेक युवा वक्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. सोलापूर येथील कवी अंकुश आरेकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न या युवक संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून अक्षय राऊत, प्राध्यापक प्रसेनजित गवई, व्याख्याते कपिल ढोके, राजेश बैले, श्याम राऊत, विठ्ठल सरप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, गणेश कंडारकर, प्रशांत गावंडे, भारिप बमसचे जिल्हाध्यक्ष वानखळे, अशोक पटोकार, प्राध्यापक डॉक्टर संतोष हुशे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रसंतांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या राष्ट्रीय युवक संमेलनाचा प्रारंभ करण्यात आला. श्याम राऊत यांनी आपल्या व्याख्यानात युवा शक्तीच्या क्रांतीची दिशा निश्चित केली. राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेले राष्ट्रहिताचे कार्य युवकांनी केले पाहिजे असे आवाहन केले. 31 डिसेंबर 31 पाहता पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात 24 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या माध्यमातून मद्यपींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. गेल्या 2 दिवसात या नाकाबंदी दरम्यान 1,500 वाहनांवर कारवाई करण्यात आली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरच्या अनुषंगाने पोलीस दलाने रविवारपासून तगडी नाकाबंदी सुरू केली आहे. त्यानुसार शनिवार व रविवार अशा 2 दिवसात सुमारे 1,500 दुचाकी व 4-चाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 3 लाखांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख व शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील व पोलीस अधिकारी स्वतः रस्त्यांवर आहेत. शहरातील प्रत्येक प्रमुख चौकात पोलीस दलाच्या वतीने तगडी नाकाबंदी करण्यात येत असून शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने प्रत्येक दुचाकी, 3-चाकी व 4-चाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
शहरात वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने दुचाकी, तीन व चार चाकी वाहनधारकांची कसून तपासणी करण्यात येत आहे। 31 डिसेंबर बाबत दक्ष राहण्याचा पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचना आहेत, त्यानुसार यंत्रणेच्या वतीने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती विलास पाटील, प्रमुख शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली। जवळजवळ 10 पोलीस कर्मचारी आहे, 1 पीएसआय अधिकारी आहे आणि 4 ट्रॅफिक कर्मचारी असे 15 अधिकारी 15 वर्ग आहे, तिथे चेकिंग करतील। तर सर्व नागरिकांना विनंती आहे की आपले ड्रायव्हिंग लायसन आणि आपले इतर कागदपत्र आपण सोबत बाळगावे। कोणी मद्यसेवन, अंमली पदार्थ सेवन करून, मद्यसेवन करून दारूतून वाहन गाडी चालवू नये। जे कोणी 30+ला दारूतून वाहन चालवताना मिळतो त्याच्याविरुद्ध आणि आम्ही जी काही कायदेशीर कार्य करू ब्रीत आणलं जातो की मुंबई दारूबंदी कायदा अधिनियम 105 नुसार कायदेशीर कार्यवाही केली करण्यात येईल। कालपासून आजपर्यंत 4 मद्य सेवन करून चालणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कार्यवाही केलेली आहे आणि कोणीही मद्य सेवन करून वाहन चालवू नये असे सर्वांना आम्ही पोलीस दलातर्फे आवाहन केलं। सर आतापर्यंत किती झाले केसेस पूर्ण? आता जवळजवळ या 3 दिवसांमध्ये आम्ही 1012 केसेस केलेले आहे आणि 2.5 लाखाचा दंड वसूल केलेला आहे। पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम आस्टूल येथील 2 गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांनी धाड टाकून 42,000 मुद्देमाल जप्त केला। यावेळी दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यास यशस्वी झाले। स्थानिक पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून आस्टूल येथून 42,000 मुद्देमाल जप्त केला। एकाच गावात 2 ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली। पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आस्टूल येथे गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती 30 डिसेंबर रोजी पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे आस्टूल येथील दिलीप मोरे यांच्या गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून 22 डबे सडवा, मोहमाच व 10 लिटर गावठी दारू तर रामू ठाकरे यांच्याजवळून 20 डबे सडवा, मोहमाच व 10 लिटर गावठी दारू असा एकूण 42,000 माल जप्त केला। मात्र घटनास्थळावरून दोन्ही आरोपी फरार असल्याची माहिती पातूर पोलिसांनी दिली। सदर कारवाईत पातूरचे ठाणेदार DC खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली व ASI प्रभाकर मोगरे, ज्ञानेश्वर राठोड, प्रशांत उज्जैनकर, सोहेल खान यांनी केली। आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कारला गावणगाव शेत शिवारात विहिरीमध्ये 2 नीलगाईंचा बुडून मृत्यू झाला। नियोजन व साहित्य अभावी वनविभाग या नीलगाईंना वाचवू शकले नाही। आलेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कारला गावणगाव शेतशिवारामध्ये रोही नीलगाय तूर, गहू, हरभरा पिकांमध्ये चराईसाठी आल्या होत्या। दरम्यान नीलगाईंमध्ये लढत झाल्याने शनिवारी रात्री त्या विहिरीत पडल्या। नीलगाईंच्या झुज्जी दरम्यान एक नीलगाय कारला येथील रामप्रभू सोनने यांच्या विहिरीत तर दुसरी नीलगाय गावणगाव येथील राठोड यांच्या शेतशिवारातील विहिरीमध्ये रात्री 3 वाजताच्या दरम्यान पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर दोन्ही विहिरींमध्ये बचाव कार्य राबवून नीलगाईंना बाहेर काढण्याचा प्रयत्न वनविभागाने केला, मात्र त्यांना यश आले नाही। नियोजन आणि साहित्य नसल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना नीलगाईंना बाहेर काढण्यात अपयश आले। बचाव कार्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे, सहाय्यक वनक्षेत्र अधिकारी HR राठोड, कर्मचारी लखन खोकळ, मोहनसिंग राठोड, वनमजूर गजानन मुर्तडकर, जितेंद्र काठोळे, दीपक घाईत व दीपक धात्रक यांचा सहभाग होता। HR राठोड क्षेत्र सहायक आलेगा वनपरिक्षेत्र आलेगा आज सकाळी 7 वाजतामध्ये असा कारल्यावरून फोन आल्यावरून मी तात्काळ तिथं घटनास्थळावर माझे वन कर्मचारी घेऊन पोचलो। आता तिथं सोनोने यांच्या शेतामध्ये जुन्या विहिरीमध्ये पाणी असल्याने आणि चिखल असल्याने विहीर जुनी असल्याने ते खचली होती आणि ते रोई तिथं बाजूनं ते त्याची टक्कर झाली रोईची आणि रोई त्या दिशेने जात असताना कठडा बांधलेला नसल्यामुळे विहिरीचं रोई डायरेक्ट आतमध्ये प्रवेश झाला। तर कठडे जर शेतकऱ्यांना बांधलेले असते तर रोईचा जीव गेला नसता आणि सुखरूप आम्ही बाहेर काढला असता। माझी टीम तात्काळ तिथं पोहोचली आणि तात्काळ आम्ही जे कारवाई करायची ते रेस्क्यू ऑपरेशन चालविला आणि रोई जिवंत विहिरीतून काढू शकलो नाही, तरी पण आम्ही आमचं रेस्क्यू ऑपरेशन आम्ही पूर्ण केलं। रेल्वेमध्ये लुटमार करून मोबाईल चोरणाऱ्या 2 चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली। या कारवाईत आरोपीकडून 10 मोबाईल सह 85,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला। रेल्वेत प्रवाशांची लुटमार करणाऱ्या 2 भामट्यांना GRP पोलिसांनी अखेर रंगेहात पकडले। पोलिसांनी त्यांच्याकडून 85,000 रुपये किमतीचे 10 मोबाईल जप्त केले।
जीआरपी पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार धावत्या रेल्वेत रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरण्याच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी यावर लक्ष केंद्रित केले. जीआरपी पोलिसांनी अखेर दोन भामट्यांना रंगेहात पकडले. रोहित कांबळे व दशरथ पवार अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 85,000 रुपये किमतीचे 10 महागडे मोबाईल हँडसेट जप्त केले. ही कारवाई जीआरपी पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. पुढील तपास जीआरपी पोलीस करीत आहेत. अकोला महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी संपन्न होत आहे. या सभेमध्ये 83 लाखांच्या विकास कामांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. अकोला मनपाची स्थायी समिती सभा बुधवारी बोलवण्यात आली. या सभेमध्ये शहरातील 83 लाखांच्या विकास कामांबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. यासोबतच वेळेवर येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येईल. मनपा स्थायी समितीची मागील सभा आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी पद्धतीवर चांगलीच गाजली होती. 2 जानेवारीला दुपारी 12 वाजता आयोजित स्थायी समिती सभेत सर्वप्रथम इतिवृत्त कायम करण्यावरून चर्चा सुरू होईल. त्यानंतर नगरोत्थान अभियानांतर्गत 50 लाखाच्या विकास कामांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. कॉन्क्रीट रस्ता, नाल्यांचे निर्माण कार्य तथा खडीकरणाच्या कामांचा यामध्ये समावेश आहे. यासोबतच नगर दलित वस्ती अंतर्गत 33 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात येईल. या प्रस्तावाअंतर्गत नाला निर्माण कार्य प्रस्तावित करण्यात येणार आहे. सभेत सभापती इंगळे यांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयांवर चर्चा होणार आहे. गेल्या 3 दिवसापासून थंडीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड टोळत अकोलेकरांना गारठून सोडले. गुलाबी थंडी आता बोसरी झाल्याने असह्य होत आहे. थंडीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड टोळत अकोलेकरांना गारठून सोडले आहे. पारा सामान्यापेक्षा खाली घसरल्यामुळे अति शीतलहर सारखी स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी सकाळी 8:30 वाजता संपलेल्या 24 तासात किमान तापमान 5.9 एवढे कायम राहिल्याने शनिवारसह रविवारही गारठला. 4 दिवसापूर्वी हवीहवी वाटणारी गुलाबी थंडी आता बोचरी झाली असून शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बोचऱ्या थंडीची लाट पसरली आहे. अकोला शहरातील गजबजलेले रस्ते सायंकाळी सामसूम होत असल्याची स्थिती आहे. गजा या वादळाच्या प्रभावाने 15 वड्यापूर्वी तापमानात वाढ झाली होती, त्यामुळे पावसाळ्यासारखीच थंडीही अचानक गायब होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि या वादळाचा प्रभाव ओसरताच थंडीने पुन्हा जोर धरला. 3 दिवसापासून तापमान झपाट्याने खाली गेले आहे, त्यामुळे ती असह्य झाली आहे. अकोला समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त बैठक बोलावून ही गैरहजर राहिल्याने आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांवर ताटकाळत बसण्याची वेळ आली होती. महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या विविध मागण्या मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित होत्या. या मागण्याच्या संदर्भात अनेकदा समाज कल्याण विभागाकडे बैठकी घेण्यात आल्या, परंतु त्यामध्ये काहीच तोडगा निघाला नाही. या मागण्यामध्ये शासकीय वेतन दरमहा 1 तारखेला व्हावे, घरभाडे वाहन भत्ता कपात न करता वेतन देयक काढावे, भविष्य निर्वाह निधी पावती वाटप करावी, उच्च माध्यमिक यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने करावे, आपल्या स्तरावरील वैयक्तिक मागण्या मान्य कराव्या अशा विविध मागण्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे प्रलंबित होत्या. या संदर्भात समाज कल्याण कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, परंतु संबंधित अधिकारी खासगी कामाने बाहेर गेल्याने आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ताटकाळत बसावे लागले. मागण्या मान्य व्हावे म्हणून ही बैठक बोलावण्यात आली व अधिकारी स्वतः गैरहजर असल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे चांगलेच नाराजीचे वातावरण होते. काही वेळाने संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन बैठक घेतली व संपूर्ण मागण्या मान्य केल्या, परंतु मागण्यासाठी ताटकाळत ठेवणे ही कितपत योग्य आहे असा सवाल सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघाचा राज्य सरचिटणीस आहे. या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयामध्ये आम्ही बैठक आयोजित केलेली आहे. आश्रमशाळा या विजाबाजाच्या चालतात, त्यांच्या अनुषंगानं ज्याही काही कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी आहेत त्या सेवाविषयक बाबीवर चर्चा करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी आम्हाला निमंत्रित केलं आहे. आम्ही तसं त्यांना मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या नाहक तांत्रिक बाबी दाखवून अनेक प्रकारच्या अडीअडचणी दाखवून त्या मागण्या शिक्षक हे कसं सभ्य आणि समाजाभिमुख शिक्षक असल्यामुळे शिक्षकांना म्हणजे इतर कोणत्याही बाबीत भाष्य करून त्यांना बोलता येत नाही, याचा गैरफायदा घेऊन अधिकारी वर्ग शिक्षकांच्या ज्या सेवाविषयक बाबी आहेत दुर्गम भागामध्ये काम करणारा विजाबाजाचा आश्रमशाळेचा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आहे त्यांना सेवेपासून त्यांच्या सेवाविषयक बाबीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
कार्यालयाकडून नेहमीच होतो. वेतन वेळेवर 1 तारखेला झाला पाहिजे. वेतन तर होतच नाही. बाकीच्या अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांचे आहेत. भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न आहे. मुलींची लग्न असतात, मुलांचा शैक्षणिक खर्च असतो आणि हे पैसा कुठून काढायचा? मग भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून तो पैसा आपल्याला मिळतो. शासनाचा तसे तरतूद आहे, परंतु ते खात्याचे अधिकारी काहीतरी अडचण दाखवून त्याच्या तांत्रिक चुका काढून त्या टाळतात आणि ते वेळेवर मिळू देत नाही. आज काय झालं बैठकचं? काय झालं बैठक? त्यांनी 1 वाजता आम्हाला निमंत्रित केलं होतं. आम्ही ठरलेल्या वेळेप्रमाणे आम्ही 1 वाजेला इथं पोहोचलो, परंतु त्यांनी सांगितलं की मला कुणाचं तरी लग्न आहे आणि ते लग्न अटेंड करून मी 3 वाजेला सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये येईल, नंतर आपण बैठक घेऊया. आम्हाला तसं लेखी त्यांनी रितसर पत्र दिलेलं आहे आणि त्या निमित्तानं मी ती या ठिकाणी त्यांच्या बैठकीला उपस्थित झालेलो आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या संपल्याने सर्व वाहनांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली असून रेल्वे प्रवास करणेही कठीण झाले आहे. सध्या रेल्वेमध्ये 150 हून अधिक वेटिंगची स्थिती असल्याने प्रवाशी हैराण झाले आहेत. ख्रिसमसच्या सुट्टीत बाहेरगावी फिराव्यास गेलेल्या नागरिकांना घरी परत येताना प्रवास करणे डोकीडोकी ठरू शकते. सध्या रेल्वेची रिग्रेट लिस्ट लागली आहे. यासोबतच अनेक ट्रेनमध्ये 150 ते 200 हून अधिक वेटिंग लिस्ट सुरू आहे. याचा अर्थ आपण वेटिंगचे तिकीट सुद्धा घेऊ शकत नाही. जर आपण खासगी वाहनाने प्रवास करू इच्छित असाल तर आपला खिसा रिकामा होऊ शकतो, कारण खासगी वाहनधारकांनी मनमानी पद्धतीने प्रवास भाडे वाढविले आहे. 1 जानेवारी व 2 जानेवारीला ख्रिसमसच्या सुट्ट्या संपत आहेत, त्यामुळे मुंबई येथून येणाऱ्या सर्वच ट्रेन रिग्रेट सुरू आहेत. अशावेळी ट्रेनचे तिकीट कन्फर्म होणे कठीण आहे, तर पुणे येथून येणाऱ्यांची हीच अवस्था आहे. लक्झरी चालकांनी प्रवास भाडे वाढविल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे. एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्स वर. एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. कृषी विद्यापीठातील कृषी प्रदर्शनी बनली शोपीस. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप. थर्टी फर्स्ट निमित्त तगडी नाकाबंदी. दोन गावठी दारू अड्ड्यावर धाड, 42,000 माल जप्त. आलेगाव वन परिक्षेत्रात विहिरीत बुडून 2 नीलगाईंचा मृत्यू. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.